गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुंबईत सातत्याने अतिवृष्टी होत आहे, त्यामुळे आता लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रद्द होत आहे। कारण की मुंबईमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका कोकण रेल्वेला बसला असून कोकण रेल्वेच्या 5 गाड्या रद्द झाल्या असून या 2 गाड्या मात्र पनवेल स्थानकावरून सोडण्यात आल्या आहेत। 3 जुलै रोजीच्या मडगावहून मुंबईला जाणारी जनशताब्दी आणि करमाळीहून मुंबईला जाणारी तेजस एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने मुंबई जलमय झाली असून त्यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर त्याचा चांगलाच परिणाम झाला आहे। गाडी क्रमांक 50-10-3 आणि 50-10-4 दादर रत्नागिरी दादर पॅसेंजर ही गाडी क्रमांक 22-119 मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते करमाळी करमाळी तेजस एक्सप्रेस, तसेच गाडी क्रमांक 12-051 दादर मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस या 3 गाड्या रद्द करण्यात आल्या असून गाडी नंबर 22-11-3 LTD कोचुवली ही गाडी रद्द करण्यात आली आहे। गाडी क्रमांक 12-223 ही 8:50 सुटणारी गाडी आज रात्री 1:30 सुटणारी होती। गाडी क्रमांक 12-620 मंगळूर लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस ही पनवेल पर्यंतच धावली। गाडी क्रमांक 12-619 लोकमान्य टिळक टर्मिनस मंगळूर मत्स्यगंधा एक्सप्रेस ही गाडी पनवेलवरून सोडण्यात आली आहे।